वर्तुळ काढण्याच्या पद्धती भाग एक कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल पार्ट वन आज आपण शिकूया वर्तुळ काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय काढत आहेस गोल काढण्याचा प्रयत्न करत आहे पण बघ ना येतच नाहीये अकं तुझी काढण्याची पद्धत चुकीची आहे मी तुला बरोबर पद्धतीने गोल कसा काढायचा ते दाखवते दाखव टिफिन का काढला आहे सांगते पण आधी हे सांग की या टिफिनचा आकार कसा आहे हा टिफिन गोल आहे हो आणि आता मी तो या कागदावर ठेवते आणि ह्याच्या कडेकडेने पेन्सिलनी खुळा करून घेते आता टिफिन काढते हा बघ झाला गोल अच्छा आता कळले अशा अजून कुठल्या कुठल्या वस्तू आहेत ज्यांनी आपण गोल काढू शकतो अंगठी अंगठी पण गोल आहे अंगठीने खूप लहान गोल येईल मोठा गोल काढण्यासाठी आपण ताटाचा उपयोग करू शकतो जर यापेक्षा मोठा गोल काढायचा असेल तर कशाचा काढायचा आपण सायकलच्या टायरने मोठा गोल काढू शकतो आणि त्यापेक्षा सुद्धा मोठा गोल काढायचा असेल तर यापेक्षा मोठा गोल काढण्यासाठी मला एक मोठा लाकडाचे तुकडे पाहिजे लाकडाने कसा बनवणार आता दाखवते हे बघ मी इथे उभी आहे आणि आता मी फिरते ज्यामुळे जमिनीवर एक गोल तयार होईल वा या पद्धतीचा तर मी विचारच केला नव्हता पण याने मोठा गोल कसा बनवायचा याने मोठा गोल बनवायची काय गरज आहे चल मी तुला दाखवते तू मला फुटबॉल वर का घेऊन आली आहेस हा गोल दाखवायला ओ हा तर खूप मोठा आहे परंतु ह्याला कसे काढले तेच मला जाणून घ्यायचे आहे हे काढायला खेळा आणि दोऱ्याचा उपयोग करतात खेळा आणि दोरा हो खेळा आणि दोरा कसे शिक्षक खूप सोपे आहे तुम्ही बागेमध्ये चला मी एक खेळा आणि दोरा घेऊन तिथे येतो शिक्षक आता गोल काढून दाखवा ना नक्की दाखवतो पण तुम्ही आधी हे लक्षात ठेवा की गणिती भाषेमध्ये याला गोल नाही तर वर्तुळ म्हणतात वर्तुळ हो आणि आता बघा वर्तुळ कसे काढायचे याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी खिळाला दोरा बांधतो त्यानंतर मी जमिनीमध्ये एका ठिकाणी खिळाला गाडतो आता दोऱ्याचे दुसरे टोक खेचून धरूया आणि आपण ह्याच्या चारी बाजूने फिरूया आणि जमिनीमध्ये खुणा करण्यासाठी एक लाकूड किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूचा उपयोग करा आता बघा पूर्ण वर्तुळ तयार झाले अशा आपण खूप मोठे गोल गोल काढू शकतो वर्तुळ म्हण अरे हो वर्तुळ हो या पद्धतीने आपण खूप मोठे वर्तुळ काढू शकतो आणि तुमच्या कॉलेजच्या फुटबॉल मैदानामध्ये अशाच प्रकारे मोठमोठी वर्तुळे काढली आहेत अशा पद्धतीने तर आपण लहान मोठी सगळ्या मापाची वर्तुळे काढू शकतो आता आपण नेहमी आपल्या बरोबर खेळा आणि दोरा ठेवूया याचा अर्थ तुम्हाला अजून वर्गामध्ये होकायंत्र म्हणजे कंपॉसचा उपयोग करायला नाही शिकवले होकायंत्र हे काय आहे हे बघ होकायंत्र हे एक उपकरण आहे ज्याच्या मदतीने आपण वर्तुळ काढू शकतो कसे शिक्षक काढून दाखवा ना जरूर बघा होका यंत्राचे एक टोक असे तीक्ष्ण असते आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल अडकवतात पेन्सिलला असे अडकवतात की लिहायची बाजू आणि होकायंत्राचे तीक्ष्ण टोक एका ओळीत घ्या आता होकायंत्राला खेचून उघडतात त्यानंतर तीक्ष्ण टोकाला कागदावर ठेवतात आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की वर्तुळ काढताना ते हलता कामा नये आता पेन्सिलच्या टोकाला कागदावर ठेवून फिरवतात ज्याने कागदावर वर्तुळ तयार होऊ लागते वर्तुळ पूर्ण झाल्यावर कागदावरून होका यंत्र काढतात अरे वा हे तर कमाल उपकरण आहे याने तर एकदम सहज वर्तुळ काढता येईल आणि आता आपण वर्तुळ काढायच्या चा चार पद्धती शिकलो कुठल्या कुठल्या चार पद्धती मी तर फक्त दोनच सांगितले एकतर गोलवस्तू ठेऊन त्याच्या कडेने रेषा काढणे दुसरे कुठल्याही चिन्हांकित करू शकतो अशी वस्तू घेऊन चारी बाजूने रेषा काढणे आणि तिसरी पद्धत खेळा आणि दोऱ्याच्या सहाय्याने आणि चौथा होका यंत्राचा उपयोग करून चला आता तुम्ही तुमच्या वर्गात जा आणि मी माझ्या वर्गात जातो